पुणे महानगरपालिकेच्या हद्दीवर असणाऱ्या केसनन इथे नागरी वस्ती वेगाने वाढते आहे, त्यामुळे येत्या काळात पीएमआरडीए आणि ग्रामपंचायत केसनन यांच्या वतीनं आवश्यक विकास कामांचं नियोजन तातडीनं करण्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सरपंच नितीन गावडे यांनी पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे यांना निवेदनाद्वारे केली आहे. केसनंद शेजारील वाघोलीमध्ये विकास कामांसाठी पीएमआरडीएकडून कोट्यवधीचा निधी मिळतोय, मात्र केसनंदमध्ये अनेक प्रकल्प सुरू असतानाही अद्याप एकही रुपयाचा निधी पीएमआरडीएकडून मिळाला नसल्याची खंत ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी आयुक्तासमोर मांडत विकास निधी देण्यात यावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे आगामी काळात पीएमआरडीए याकडे कसं पाहतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आमच्या केसन गावचं झपाट्याने या ठिकाणी शहरीकरण होत आहे. नुकत्याच महानगरपालिकेच्या समावेश झालेल्या वाघोली शेजारील आमचं केसन गाव आत्तापर्यंत पीएमआरडीएने वाघोलीसाठी अनेक करोड रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला, परंतु केसन गावामध्ये अनेक गृहप्रकल्प चालू असतानाही पीएमआरडीएने केसन गावाला एक रुपया निधी आतापर्यंत उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळं आम्ही सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, केसन गावातील प्रमुख व्यक्ती आम्ही सर्वांनी या ठिकाणी पीएमआरडीए आयुक्त सुहास दिवसे साहेब यांना पत्राद्वारे केसन वाघोली रस्त्याचं रुंदीकरण असेल, त्याचप्रमाणे मुळान मोठा नदीपर्यंत गटर लाईन योजना असेल, अंतर्गत रस्ते, अंतर्गत गटर लाईन, त्याचप्रमाणे घन कचरा व्यवस्थापन असेल, शाळा, क्रीडांगणे, उद्याने असतील आणि वाढतं शहरीकरणाचा विचार केला तर स्वतंत्र पिण्यासाठी पाणी पुरवठा योजना असेल, या सर्व मागण्या आम्ही पीएमआरडीए आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे केलेल्या आहेत. आयुक्त दिवसे साहेब यांनी आम्हाला तुमच्या मागण्या लवकरात लवकर आम्ही पूर्ण करू अशी या ठिकाणी आम्हाला ग्वाही दिलेली आहे. त्यांनी जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर भविष्य काळामध्ये केसनगावचा डीपीआर नियोजित विकास होईल असं मला या ठिकाणी वाटतंय. आणि पुढील काळामध्ये जर त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर गावाचा चांगला खरोखर नियोजनबद्ध विकास होईल. ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, हवेली, पुणे.